ही अशी बुरशी पूर्ण पांढरं पडून आतली सगळी बारीक 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 ही असे आंब्याचे जे हे असते कळी ती सगळी मरून जाते. त्याच्यामुळं गळ जास्त होते. जास्त प्रमाणात गळ झाल्यामुळं की आंब्याचं ॲव्हरेज नक्कीच घटणार. बाबा सध्या ढगाळ वातावरण आहे, आंब्याला मोहर आलाय का? नाही नाही, आंब्याला मोहर नाही आला. ढगाळ वातावरण ते आंब्याचा मोहर पुरा गळून गेला. 8 दिवसाला 15 दिवसाला आवळ्यात पूर्ण गळून गेला. या वर्षी काही आंबे बरोबर नाही. आवराज काही भेटणार नाही, काही नाही. आंबा असा म्हणा असं बांधणार नाही. किती झाड आहेत टोटल? झाडं येईन तरी 50-60 झाड आहे. गळल्यामुळं काही आंबा उत्पादन होणार नाही? नाही, आंबा उत्पन्न काही नाही निघणार यावर्षी. नाव सांगा बाबा. अण्णासाहेब गंगाराम सोनावणे. दादा गेल्या 15 ते 20 दिवसापासून आपण पाहतोय ढगाळ वातावरण सगळीकडे आहे, ऐन बहरात आलेला आंबावर याचा परिणाम होतोय, काय सांगाल? भरपूर परिणाम झाला. पाहिजे तसं उत्पन्न मिळणार नाही आहे. आणि याला जी बुरशी लागते ढगाळ वातावरण, ही असं पूर्ण गळ होऊन जाते. आता हे जे ना लागलेले आंबे हे सगळे गळून जाणार. आता तुम्ही बघता याच्यामध्ये हे जे बारीक बारीक लागलेले आंबे हे पूर्ण गळून जाणार आहे. याच्या बुरशीमुळं याच्यावर खूप परिणाम होतो. आणि पाहिजे तसं ॲव्हरेज ह्यावर्षी मिळणार नाही आहे. आणि ह्यावर्षी मार्केटमध्ये आंब्याला भाव जास्त राहणार आहे. त्याच्यामुळं आंब्याची गोडी पण पाहिजे तशी ढगाळ वातावरणामुळं राहणार नाही आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी काय परिणाम जाणवतो? गेल्या वर्षी ह्यावर्षी मोहर भरपूर लागला. आणि मोहर ह्या असं वाटत होतं की ॲव्हरेज चांगलं मिळणार ह्यावर्षी आंब्याचं, पण मध्येच वातावरण खराब झाल्यामुळं पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळं हे असं बारीक आणि बुरशी लागल्यामुळं पूर्ण मोहर गळून पडतो आहे. आणि चालू वर्षी आंब्याचं उत्पन्न नक्कीच घटणार आहे. आणि 25% सुद्धा आंबा मार्केटमध्ये मिळणार नाही आहे. नाव सांगा. माझं नाव भाऊसाहेब गायके पाटील.